थांबा जरा पेड़ा जाऊ द्या अजून मानत आहे हे मानत आहे हे मानत आहे इकडे सोडा हा सोडा हे काय इथं कापायचं देतोय की ते हे घे सर हा हे घ्या हे घ्या इथं तो डोळ्यात लागल चला पायात आहे पायात इथं इथं अध्यक्ष इकडे है ना आम्ही सर्व इथील रिक्षा चालक आहे आम्ही या स्टॉपवर असतो पार बरेच दिवस झाले आम्ही 3-4 दिवस झाले अचानक पाहिलंवर तर एक पक्षी अडकलेला वर तर चायनाचा वगैरे मांजा जी होतो ना तो मांजा त्या पक्षीच्या पंखामध्ये अडकल्यामुळे त्याला काय हालचाल करता येत नव्हती तर आम्हाला ते वाईट वाटत होतं तर 4 दिवस झाले आम्ही प्रयत्न करत होतो भरपूर काढण्याचा त्याला पण आम्हाला काय मिळत नव्हतं काय करायला आम्ही बघत होतो गाडी वगैरे कुठली मिळते का वगैरे काय पण काय मिळालं नाही आम्हाला आणि आज अचानक आम्ही आमच्या मित्राला बोललो तर बाबा असं असं आहे तर तो म्हटलं आपल्या कळक वगैरे आणून कळकानं काढू कळकानं आम्ही प्रयत्न केला काढण्याचा पण कळकानं काही निघालं नाही मग इथं एक अग्निशामीची गाडी आली त्याला आम्ही रिक्वेस्ट केली तेव्हा एक 5-10 मिनटापर्यंत आम्हाला गाडी द्या आम्हाला तेवढी मदत करा एक पक्षी फक्त अडकला तेव्हा काढू त्यांनी पण आम्हाला चांगली मदत केली सहकार्य केले आणि आम्ही आपलं वर गेलो आमच्या पद्धतीने आम्ही आपलं कार्य केलं पक्षी वगैरे काढला त्याचा मांजा वगैरे काढला जिवंत होता पक्षी ते आम्हाला त्याला पाहून जरा बरं वाटलं आम्हाला आपलं फळ मिळालं आमच्या कष्टाचं आणि हे जो चायनाचा वगैरे मांजा जी येतो ती एकतर मांजा दिसत नाही आणि त्याच्यामुळं असं पक्ष्यांचा वगैरे आणि बाकीचे पण काय काय ॲक्सिडेंट होतात काय होते ते गाड्यातनं अडकतो त्याच्यावर पण जरा कार्यवाही झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि असं पक्ष्यांचं काय झालं नाही पाहिजे.